धनगर समाजाची राज्यव्यापी बैठक जी आहे ते प्रमुख कार्यकर्ते माजी आमदार खासदार यांची बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये धनगर समाजाचा एसटीचा प्रश्न जो आहे त्याच्याकडे या सरकारनं अतिशय अक्षम्य दुर्लक्ष केलेलं आहे. इनफॅक्ट ह्या सरकारनं आम्हाला फसवलेलं आहे अशी भावना आजच्या बैठकीमध्ये सगळ्या कार्यकर्त्याकडून व्यक्त करण्यात आली. 50 दिवसाचा अल्टिमेटम दिला त्यावेळी सरकारने काही केलं नाही, बैठकीत आश्वासनं दिलं त्याचं काही झालं नाही. म्हणजे नुसतं या धनगर समाजाच्या तोंडाला पानं पुसण्याचा कार्यक्रम जो आहे तो आतापर्यंत या सरकारने केलेला आहे. त्यामुळं आता मात्र आता या सरकारच्या विरुद्ध दोन हात केल्याशिवाय आमचं हक्काचं एसटीचं आरक्षण जे आहे ते या ठिकाणी मिळणार नाही अशी भावना सगळ्यांची झाली. त्यामुळं आजच्या बैठकीत आम्ही सगळ्यांनी मिळून निर्णय केलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत 25 डिसेंबरला रात्री 12 वाजेपर्यंत या सरकारनं धनगर समाजाला एसटीचं सर्टिफिकेट जे आहे धनगर आणि धनगड एकच आहे असं म्हणून 25 जानेवारीच्या रात्री 12 वाजेपर्यंत हे सर्टिफिकेट जे आहे ते सरकार आम्हाला द्यावं हा अल्टिमेटम आम्ही सरकारला देत आहे. जर ते दिलं नाही तर मग मात्र या सरकारला घरचा रस्ता दाखवण्याची तयारी जी आहे ती या धनगर समाजानं करण्याचा निर्धारसुद्धा या आजच्या बैठकीत झालेला आहे. म्हणून पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी त्याची व्याप्ती करण्यासाठी 15 तारखेला पुण्यामध्ये एक आणखी एक व्यापक बैठक या ठिकाणी होणार. त्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्याला समन्वयक नेमून त्या त्या आंदोलनात जबाबदारी जी आहे त्या त्या जिल्ह्यातल्या नेत्यांच्यावर सोपवली जाईल, तालुक्यापर्यंत सोपवली जाईल. अशा प्रकारे हे राज्यात पूर्ण राज्यव्यापी आंदोलन जे आहे ते आंदोलन जे आहे ते फार मोठं एक उग्र असं आंदोलन जे आहे ते धनगर समाज करण्याच्या मनस्थित आहे. संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो या आंदोलन एकीकडं मराठ्यांचं आंदोलन, दुसरीकडं ओबीसीचं आंदोलन, आता धनगरांचं आंदोलन, हा महाराष्ट्र जो आहे हा महाराष्ट्र धगधगता झालेला महाराष्ट्र दिसेल. कारण धनगर समाज शांत आहे तेवढा शांत आहे, पण एकदा आता धनगर समाज पेटला की ते दुसऱ्या समोरच्याला पेटवल्याशिवाय राहणार नाही. 25 जानेवारीनंतर राज्यभर हा आंदोलनाचा भडका या धनगर समाजाचा उडालेला या महाराष्ट्र सरकारला पाहायला मिळेल. त्याची जबाबदारी जी आहे ती संपूर्ण जबाबदारी सरकार होती आहे, कुणी ऐकायच्या मनसीत नाही आहे. आणि म्हणून हा सरकार आमचा अल्टिमेटम आहे. त्याच्या 25 तारखेनंतर मात्र आम्ही एक दिवससुद्धा आम्ही थांबायला तयार नाही. आम्हाला 25 तारखेचे आपलं सर्टिफिकेट द्यावं आणि ते शिंदे सरकार, फडणवीस सरकार, अजितदादा पवारांचं सरकार हे आम्हाला देतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्यावेळी आता कळेल ना, आता ह्यावेळी सगळे समाज आहे, सगळ्या पूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या कानाकोपऱ्यातून प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळ्यांनी म्हणून आज निर्णय घेतलेला आहे. अहिल्यादेवीच्या प्रतिमेच्या समोर शपथ खाऊन आज या ठिकाणी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत आम्हाला सरकारला आता सुट्टी आमच्याकडून सुद्धा नाही म्हणजे नाही. आणि हे आंदोलन जे आहे हे आंदोलन केल्याशिवाय आता धनगर समाज स्वस्थ बसणार नाही. सर्टिफिकेट नाही तर मतदानसुद्धा नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.